पटकन काय चाललंय तुमचं? बाबांची पूजा सुरू आहे कळत नाही. ओम नमः शिवाय. माई पाठशाळेतली गमत सांगायची आहे बाबांना, आता सांगून येतो. एकदम चुप, शांतपणे दोघांनी इथेच उभं राहायचं, कळलं? नाहीतर अक्का इकडे. हा गो जा बाई. काय झालं बंडू? अक्का बाबांना एक गमत सांगायची, सांगू का? नाही बंडू आता नाही, नंतर सांग. तुला माहितीये ना बंडू, बाबा दुसरा प्रहार संपेपर्यंत एका पायावर उभे राहून शिवा आराधना करणार आहेत. ते विसरलोच मी, पण बाबा आपल्याला हवे तेव्हा आपल्या साथ नसतातच ना. बंडू असं नाही बोलायचं, तो देव बाप्पा आहे ना, तो सगळं ऐकतो. शिव बाप्पा चुकलं असेल तर क्षमा कर या बंडूला. ओम नमः शिवाय. 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 ऐकावं पाहावं ते नवलच. या बुवाकडे काय मोहिनी विद्या आहे कोणास ठाऊ, सगळेच कशाचे भक्त होतात. असेच जर त्याचे अनुयायी वाढत राहिले तर कठीण होणार आहे. काय पाहतोस कलिक? एक तर भक्तीन आमच्याच घरात आहे, आणि ताई तूही चाललीस की काय त्या बुवाच्या दर्शनासाठी? गये याला पाणी आणून दे बाई, म्हणजे त्याचा पारा जरा खाली उतरे. पारा बिरा काही चढलेला नाहीये. विद्वान लोकांना मनस्ताप झाला की ते असेच वागतात. मग मनस्ताप होण्या इतपत काय झालंय माझ्या विद्वान भावाला? काय नाही, श्रीरंगाला घेऊन त्या बुवाकडे गेलो होतो. काय होणार, नेहमीप्रमाणेच त्या बुवाने श्रीरंगाला देखील गुंडाळले. याला पेढे खायचे होते म्हणून श्रीरंगाकडनं मागून घेतले, आणि श्रीरंगाने देखील वाटले हो, म्हणजे याला पेढे खायचे आहेत म्हणून हे असो. अगो बाई, म्हणजे पेढे हवे कसला? पोरीना पाठवू का हलवायाकडे पेढे आणण्यासाठी? मला पेढे नकोय, पण बुवाचं हे वागणं मला पटत नाही. लोकांच्या मनावर भूल टाकून आपल्या मनाप्रमाणे वागायला लोकांना भाग पाडतोय. परमेश्वरा नारायणा, बस झाले हो आता. उगीच काहीतरी सांगून माझी दिशाभूल करू नकोस हो. दे बाई दे पाणी, दे त्याला पाणी पी आणि शांत हो. काही नको पाणी,
जा तिकडे. ताई मी काय म्हणतोय ते तुला पटत नाहीये का? श्री गुरुदेव दत्त वहिनी, मी तुमचा खरंच मनापासून आभारी आहे. अहो तुमच्यामुळे आज मला स्वामींची भेट घडली. आणि वहिनी तुम्ही जसं सांगितलं होतं ना, अक्षर आणि अक्षर खरं आहे. स्वामी खरंच दत्तांचा अवतार आहे. अहो 10 वर्षापूर्वी मी एक नवस केला होता, त्या नवसाची आज मला स्वामींनी आठवण करून दिली आणि तो फेडला सुद्धा. श्री गुरुदेव दत्त. ए हे असंच काहीतरी जुनं उकरून काढतो आणि समोरच्याला आठवेपर्यंत त्याच्या मेंदूचा ताबा घेतो. श्रीरंग भट, आपण आपल्या व्यवहाराचं बोलायचं का? हो हो चला ताई, आलोच. ये हो कसं होईल याचं काहीच कळत नाही. अजून रामाला कशी उपरती होत नाही. स्वामीच बुद्धी देऊत त्याला. काय ग गये, मुलासाठी एवढी झुरतेस, मग तुझी ही खंत स्वामींकडे का बोलून दाखवत नाहीस? सदा अरे आज मशरू नाही करायची. अरे हो मशरू नाही, पण आमचं एक काम तर करशील, नख कापशील आमची. हो स्वामी. लय उपकार झाले स्वामी तुमचे माझ्यावर. उपकार कसले त्यात, चल नका का. नाही म्हणजे तुमची सेवा करायला मिळते ना म्हणून म्हणलं उपकार झाले. आव आठवतंय ना, स्वामींची नख आणायची. अरे सदा आज का थरथरताय? नाही काय नाही, ते डोक्यावर ओझ असलं की शरीर थरथरत बरं. तू तुझ्या डोक्यावर कुणाला बसवलं नाहीयेस ना? नाही स्वामी. आणि असेल तर उतरावं लागेल. चल नका का. अरे अरे बघतोस का त्या नखांकडे, ते काय श्रीखंडपुरी आहे? नाही ते जरा टाकायची होती ना म्हणून. अरे असू दे, मी सांगेन कृष्णाला टाकेल तू नंतर. नाही मी टाकतो की नाही नका, उगाच त्यांना कशाला त्रास ना. अरे सांगतो मी कृष्णाला, टाकेल तो नंतर, असू दे. नाही आता टाकून देतोच. Shoo-ish!
शंकर शंभू।